कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पोहा आलू टिक्की। अगदी एक कप पोह्यांपासून आणि एका बटाट्यापासून संपूर्ण परिवारासाठी हा सुंदर क्रिस्पी टेस्टी नाश्ता आपण तयार करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपली टिक्की किती सुंदर बनलेली आहे। चला तर मग बनवूया। टिक्की बनवण्यासाठी मी एक कप पोहे घेतलेले आहे। पोह्यांना मिक्सीच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि झाकण लावून पोह्यांना मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे अगदी बारीक पावडर देखील करण्याची गरज नाही। थोडंसं जाडसर रव्यासारखं ठेवलं तरी चालेल। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 3 चमचे रवा टाकून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता आपला रवा खूपच जाडसर आहे, त्यामुळे आपण मिक्सरला हा फिरवून घेऊया, त्याने थोडा रवा बारीक होईल। अशा प्रकारे मी एका बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि बटाट्याला कट करून घेतलेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाटा काढून घेतलेला आहे। बटाट्यामध्ये थोडंसं पाणी घालून बटाट्याला मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे, अगदी पेस्ट करायची आहे। अशा प्रकारे आता यामध्ये आपण 2 चमचे बेसन पीठ घालून घेणार आहोत। 2-3 कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। कढीपत्त्याची पाने देखील मी थोडीशी कट करून घेतलेली आहेत आणि कट केलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे। यामध्ये 1/2 छोटा चमचा हळदी पावडर घालून घ्यायची आहे। 1 छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे आणि 1 चमचा ओवा हातावर घेऊन त्याला क्रश करायचा आहे आणि मग टाकायचा आहे। ओव्याचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो। 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मी 1 चमचा मीठ घालून घेतलेला आहे। याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पीठ जर जास्तच घट्ट झालं तर थोडं थोडं पाणी घेऊन तुम्ही पीठ मळू शकता। 10 मिनिटे पिठाला छान रेस्ट करून द्यायचं आहे आणि 10 मिनिटानंतर आपण पिठाला तेल लावून घेणार आहोत आणि हातालाही तेल लावून घ्यायचं आहे आणि असे थोडे थोडे गोळे तोडून टिक्की बनवून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला शेप देऊ शकता। मी गोल टिक्कीचा शेप दिलेला आहे। अशा प्रकारे सर्व टिक्क्या आपल्या बनवून झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर टिक्क्या बनलेल्या आहेत। गॅसवर कढई तापत ठेवायची आहे। कढईमध्ये तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये टिक्की फ्राय होण्यासाठी सोडायची आहे। ही टिक्की हाय फ्लेमवरती फ्राय करायची नाही, मीडियम ते स्लो गॅसवर ही आपल्याला फ्राय करायची आहे, त्यामुळे टिक्की आपली खूप कुरकुरीत होईल आणि खाण्यासाठी ही खूप चविष्ट बनेल। अशा प्रकारे उलट सुलट करून टिक्की छान फ्राय करून घ्यायची आहे। ह्या टिक्कीसाठी अजिबात जास्त तेल लागत नाही किंवा ही टिक्की जास्त तेलकट देखील होत नाही। टिक्की फ्राय झाली अगदी गोल्डन कलरची की आपण तिला काढून घेऊया एका डिशमध्ये। ही टिक्की अगदी 10 मिनिटात रेडी होते। तुम्ही बघू शकता 10 मिनिटात किती सुंदर टिक्की रेडी झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा, आवडली तर कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया नव्या रेसिपीसोबत। थँक्यू।